ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक् प्राणः चक्षुक्षोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेऽस्तु तदात्मनियनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॐ शान्तिः 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 स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः जननीं सारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधु भगिनींनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण लीला प्रसंग आज 43वं आपलं व्याख्यान। मागच्या वर्गात आपण काय चर्चा केली त्याची थोडीशी उजळणी करूया आणि मग पुढे जाऊया। मागच्या वर्गामध्ये आपण बघितलं होतं की भगवत तनू हे कसं असतं, म्हणजेच अवतारांचं शरीर हे शरीर आणि मन दोन्ही असं असतं की जे ईश्वरीय आवेग इतके जे प्रबळ असतात त्याला साधारण मनुष्य सहन करू शकत नाही आणि अनेकदा साधकाचा मृत्यूसुद्धा ओढा होतो। पण त्या संदर्भात भगवान श्रीरामकृष्ण म्हणालेत की एकदा मूर्ती तयार झाली मग त्या साच्याचं काही पण का न हो, शेवटी जीवनाचं उद्दिष्ट ईश्वर लाभ हाच असतो। आणि त्याच्यानंतर मग आपण भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये त्यांना जे विभिन्न प्रकारचे शारीरिक त्यांच्या जीवनात जे काही त्रास त्यांना भोगावे लागले त्यांच्या साधना कालीन अवस्थेमध्ये त्याची आपण चर्चा केली की त्यांना तीनदा खूप गात्रदाह झाला होता आणि तिन्ही वेळेस तो गात्रदाह कसा विभिन्न पद्धतींनी तो घालवण्यात आला याची पण आपण सविस्तर चर्चा केली होती। त्याच्यानंतर हे लक्षात एक शेवटचा जो पॉईंट जिथे आपण थांबलो होतो की भगवान श्रीरामकृष्ण हे वैधी भक्ती सोडून आता ते रागानुगा भक्ती किंवा प्रेमाभक्ती मध्ये त्याच्या कक्षेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि त्या कक्षेमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना त्याला म्हणतो की जे शास्त्रामध्ये ज्या पद्धतीने पूजा लिहिलेली आहे त्या प्रकारची पूजा करणं हे शक्य नव्हतं आणि जर ते पूजा करणं शक्य नाही तर मग मथुरबाबूंच्याही लक्षात येत होतं की आता इथे कोणी दुसरा पुजारी नेमला तर बरं होईल। आणि अशाच त्या काळामध्ये एकदा असं होतं की त्या मंदिरामध्ये मथुरबाबू पण आहेत हृदयराम पण आहेत आणि भगवान श्रीरामकृष्ण पूजा करत असताना अचानक ते भावावेशमध्ये उग्रपणे उठतात आणि उठून मथुरबाबूंना म्हणतात तिथे हृदयराम पण आहे हृदयरामचा हात पकडून म्हणतात की आईने सांगितलं आहे की यापुढे हृदयरामकडून आई पूजा स्वीकार करणार आहे। त्याच्यानंतर अजून एक घटना जिचा उल्लेख मागच्या वेळेस राहून गेला होता आणि तिथे मग हा जो पूर्ण अध्याय आहे साधना आणि उन्माद हा तिथे पूर्ण होत आहे। तर ती घटना म्हणजे अशी की आता
हृदयरामाच्या मुखातून ह्या गोष्टी निघाली की ठाकुरांनी असं म्हटलं होतं की आई हृदयरामाकडनं पूजा स्वीकारेल, पण तसं नेमकं घडलं का? तर नाही. तेव्हाच भगवान श्रीरामकृष्णांचे अजून एक चुलते भाऊ राम तारक, त्यांना हलधारी असं नावाने सुद्धा ओळखलं जातं. या हलधारींचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हे अत्यंत पंडित होते. भागवत, पंचदशी, रामायण, महाभारत या सगळ्यांवरती त्यांचा खूप जबर शास्त्रावरती खूप जबरदस्त पकड होती. आणि मुळातून ते वैष्णव होते, म्हणजेच त्यांना रामाची भक्ती आणि कृष्णाची भक्ती जास्त आवडायची. आणि नेमके ते तेव्हा काही कामाच्या शोधात कलकत्त्याला आले, दक्षिणेश्वरी आले, आणि त्यांनी त्या कालीमातेची पूजा तिथे त्यांना त्यांची नेमणूक झाली आणि ते कालीमातेची पूजा त्यांनी करायला सुरुवात केली. इथपर्यंत हा पूर्ण जो अध्याय आहे दिव्योन्माद आणि साधना हा इथे पूर्ण होत आहे. हा सातवा अध्याय होता. याचा पुढचा जो अध्याय तो आपण आज सुरू करू आणि त्या आठवा अध्याय आहे. आणि तो आठवा अध्याय मागच्या वेळेस मला लक्षात असेल की साधना आणि दिव्योन्माद या टायटलला घेऊनच आपण खूप उहापोह केलं होतं. आपण आज सुद्धा हे पहिल्या हा जो टायटल आहे हा फार वेगळा आगळा वेगळा आहे. मी तो वाचतो, पहिल्या चार वर्षातील उरलेल्या गोष्टी. आता हे वाचल्यानंतर आपल्याला नेमकं लक्षात येत नाही की नेमकं काय म्हणायचं आहे ऋषी प्रवरांना. तर याची थोडी चर्चा करूया आपण की पहा, शारदानंदजी महाराजांनी जे हे ग्रेट मास्टर म्हणजेच लीला प्रसंग लिहिलं, तर हे असं फार काही ठरवून किंवा असं भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनाचं कालबद्ध त्याने निरूपण केलेलं नाही आहे. जन्म, मग काहीतरी त्यांचं बालपण, मग काहीतरी त्यांची साधना वगैरे असं नाही. आता त्यांना जसं जसं दिव्य आदेश प्राप्त होत गेला भगवान श्रीरामकृष्णांकडून, तर आपण बघतो की त्यांनी सगळ्यात आधी लिहिलेलं आहे गुरुभाव पूर्वार्ध. त्याच्यानंतर त्यांनी लिहिलं आहे गुरुभाव उत्तरार्ध. हे दोन्ही लिहिल्यानंतर मग ते येतात साधक भावाकडे. आणि साधक भाव लिहिल्यानंतर पूर्ववृत्तांत आणि बालपण, म्हणजे ते चौथ्या नंबरवरती गेलं. म्हणजे जर आपण कालाच्या दृष्टीने बघितलं तर त्याच्यामध्ये काही क्रोनॉलॉजी, काही सुसूत्रता आपल्याला सापडत नाही. पण हे असं का झालंय? तर ते स्पष्टपणे सांगतात की हे ईश्वरीय आदेश होता. आणि त्यावेळेस विशेष करून गुरुभाव पूर्वार्ध का लिहिला याची चर्चा आपण आधी केली होती, पण मला पुन्हा ते सांगावं असं वाटतं की त्यावेळेस गिरीशचंद्र घोषनी पॉवर ऑफ अटॉर्नी दिली होती आणि ते समजून अनेक लोक तसे वागू लागले होते. तर खरंच पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा शरणागतीचा काय अर्थ असतो हे समजवण्याकरता गुरुभाव पूर्वार्ध आधी लिहिल्या गेल्या. त्याच्यानंतर उत्तरार्ध, मग साधक भाव, पूर्ववृत्तांत आणि बालपण, त्याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांचा दिव्य भाव हा आणि स्वामी विवेकानंद हा सगळ्यात शेवटी हा लिहिल्या गेलेला आहे. तर ही सगळी मी चर्चा मुद्दाम का करत आहे की आपण जर लीला प्रसंगाचा एक भाव बघितला तर शारदानंदजी महाराज काळाला महत्व न देता विचारांना किंवा मानसिकतेला महत्व देत आहेत, भावाला महत्व देत आहेत. साधक भाव, गुरुभाव, दिव्य भाव, म्हणजे जर त्यांनी दिव्य भाव घेतला हाताशी तर त्या दिव्य भावाच्या सगळ्या गोष्टी त्या टाकतील आहे. जर साधक भाव घेतला आहे तर साधक भावाच्या सगळ्या गोष्टी त्या टाकतील आहे. जर त्यांनी गुरुभाव घेतलाय तर गुरुभावच्या सगळ्या गोष्टी त्यात टाकतील आहे. म्हणजे त्यांनी काळ याला महत्व न देता, साधारणपणे आपण जे चरित्र वाचतो हे चरित्र नाहीच बंधू भगिनींनो, मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो, हे चरित्र नसून हे शास्त्र ग्रंथ आहे आणि यातून आपण भगवान श्रीरामकृष्णांचा मनाचा वेध घेत आहोत हे स्वतः ऋषीपरवर सांगत असतात. तर हा जो आठवा चॅप्टर आहे याचा जो टायटल आहे की पहिल्या चार वर्षातील उरलेल्या गोष्टी, असं त्यांनी का दिलं असेल? किती असं विचित्रण वेगळं वाटतं की नाही? तर थोडा विचार केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्णांच्या पहिल्या चार वर्षाची जी त्यांचा जी साधना होती
ज्या ज्या गोष्टी त्यांनी या आत्तापर्यंतच्या 7 अध्यायामध्ये इन्क्लूड नाही करू शकले ते या पुढच्या चॅप्टरमध्ये इन्क्लूड करणार आहेत. त्याचा संदर्भ मागे लागला नाही पण याचा अर्थ ते गौण होते असं नव्हे. थोडं किस काढतोय. ज्या गोष्टी त्यांच्या जीवनात घडल्या म्हणजे साधक जीवनामध्ये पहिल्या 4 वर्षामध्ये आणि त्याचा संदर्भ लागला नाही म्हणून त्याचा उल्लेख ऋषी प्रवर करू शकले नाही पण त्या तितक्याच महत्वाच्या आहे म्हणून त्याचा उल्लेख उरलेल्या 4 वर्षांमध्ये उरलेल्या गोष्टी याच्यामध्ये त्याचा समावेश त्यांनी केलेला आहे. म्हणजे आहे त्या ठाकुरांच्या साधक भावाच्या संदर्भातच आहे पण त्याचा संदर्भ न लागल्यामुळे ते आता पुढे मांडणार आहेत. असो आता हे मांडत असताना पण पहा सारदांजी महाराज इतके सायंटिफिक आहेत. ते पहिले काय करतात की भगवान श्रीरामकृष्णांचा जो साधन काळ आहे 12 वर्षाचा त्याचे 3 भाग करतात. आपण जर आपल्याला लक्षात असेल की 1855 31 मे रोजी राणी रासमणींनी देवोत्तर दानपत्र देऊन मंदिराचं विधिवत उद्घाटन केलं आणि त्याच्या 3 महिन्यामध्येच भगवान श्रीरामकृष्ण हे पुजारी पदावरती अधिष्ठित झाले. म्हणजेच आपण 1855 पकडूया तर 1855 पासून तर 1867 पर्यंत हा जो 12 वर्षाचा काळ आहे या 12 वर्षाचा काळ मध्ये जे पहिले 4 वर्ष आहे त्याची पण चर्चा करत आहोत आणि त्याच्यामध्ये उरलेल्या गोष्टी ते सांगत आहेत म्हणून त्यांनी या पूर्ण 12 वर्षाला त्याचे 3 खंड केले 4, 4 आणि 4. हे 3 खंड त्यांनी का केले त्याचा एक धावता आढावा घेऊया कारण की आत्मने शिरलो तर खूपच वेळ जाईल. तर ह्या 3 खंडामध्ये नेमकं काय काय घडलं होतं तर आपण आधी बघूया की 1856 ते 1858 पर्यंत क्षमा करा 1856 ते 1859 पर्यंत भगवान श्रीरामकृष्णांनी जी साधना केली ती त्याचा आधार फक्त फक्त व्याकुळता आणि ईश्वरीय प्रेम हेच होतं. व्याकुळता आणि ईश्वरीय प्रेम हेच फक्त त्यांचा आधार होता. बाकी बाह्य कोणताही आधार भगवान श्रीरामकृष्णांकडे नव्हता. अजून एक दुवा आपण घेऊ शकतो आणि तो म्हणजे केनाराम भट्टाचार्यांकडून त्यांची दीक्षा झाली होती पण त्यांना जे काही दर्शन अलौकिक प्रत्यय आध्यात्मिक अनुभव जे काही प्राप्त झाले होते ते फक्त आणि फक्त त्यांच्या व्याकुळता आणि जगन्मातेप्रती त्यांचं निस्सीम प्रेम याच्याच पोटी त्यांना प्राप्त झालं होतं. यातून आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येते की पहा आपण सर्वजण साधक आहोत आणि साधनेचा मूळ गाभा काय असला पाहिजे. साधनेचा मूळ गाभाच असला पाहिजे ईश्वरीय प्रेम आणि प्राप्त करण्याची व्याकुळता. जर इथे साधक सावधान नसेल ध्यान आणि आध्यात्मिक जीवन नावाचं पुस्तक आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल यतीश्वरानंदजी महाराजांचं खूप सुंदर एक्सप्लेन करतात की साधक जर तिथे विवेक जागृत नसेल आणि तो साधनारत असेल तर काय होतं त्याची व्याकुळता त्याचं ईश्वरीय प्रेम न वाढता त्याचा अहंकार वाढतो. आणि ख्रिश्चन थिओलॉजीमध्ये या गोष्टीला म्हणजे ख्रिश्चन धर्मशास्त्रामध्ये याला म्हणतात होलियर देन दाऊ की मी तुमच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे का मी तुमच्यापेक्षा जास्त जप करतो. ही गोष्ट साधारण आपल्यामध्ये बघायला मिळते जेव्हा आपण अपरिपक्व अवस्थेत असतो की मी 2 तास बसतो ते काय ते तर 20 मिनिट पण बसू शकत नाही. आता हे काही तुलना करण्याची गोष्ट नसते पण साधारणपणे ते आपला एक मानवीय कमकुवतपणा असतो. पर कोणत्याही साधनेचं जे एक मूळ गाभा असला पाहिजे तो व्याकुळता आणि ईश्वरी प्रेम असला पाहिजे आणि त्याच्याच आधारे भगवान श्रीरामकृष्णांनी पहिल्या 4 वर्षात भवतारीचं दर्शन प्राप्त करून घेतलं होतं. गेल्या 2-3 जे आपले व्याख्यान झाले याच्यावरतीच होते. आज याच्यावरतीच थोडी चर्चा करूया आणि अजून काही वेगळे कारण ऋषी प्रवर आपल्याला सांगणार आहे तर त्याची पार्श्वभूमी तयार करण्याकरता हे मला थोडंसं सांगावं लागत आहे. तर पहिल्या 4 वर्षामध्ये कोणत्याही बाह्य सहाय्य न घेता ऋषी प्रवर भगवान श्रीरामकृष्णांनी
भवतारणीचे दर्शन किंवा त्यांना आध्यात्मिक दर्शन लाभले. त्याचा पुढचा काळ म्हणजे 1859 पासून तर 1863 पर्यंत. या काळामध्ये भैरवी ब्राह्मणीचं आगमन होतं आणि शाक्त मताने जे तंत्र पद्धतीने तंत्रोक्त पद्धतीने भगवान श्रीरामकृष्णांकडून ते 64 तंत्र म्हणजे ते 64 पुस्तक आहेत त्या प्रत्येक पुस्तकाच्या अनुयायी 64 पुस्तकांच्या अनुयायी म्हणजेच त्या शास्त्राच्या अनुयायी भैरवी ब्राह्मणी ठाकुरांकडनं साधना करून घेतात हे पुढच्या 4 वर्षामध्ये. आणि शेवटचे जे 4 वर्ष हे खूपच इव्हेंटफुल होते. कोणते कोणते? 1863 पासून तर 1867 पर्यंत. या काळामध्ये जटाधारी नावाचे एक रामायती साधू आले होते, त्यांच्याकडून त्यांना राम मंत्र प्राप्त झाला होता आणि रामलालाची एक छोटी मूर्ती आपण वाचलो, खूप सुंदर ती वर्णन आहे, वाचताना खूपच म्हणजे मन आपलं सुद्धा वात्सल्याने भरून जातं की कशी ती लहानशी बाळाशी भगवान श्रीरामकृष्ण खेळत असतात, त्याची वर्णना पुढे येणार आहे. त्याच्यानंतर वैष्णव शास्त्रामध्ये वर्णिलेल्या मधुर भावाची साधना सुद्धा याच म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये करतात आणि याच मधुर भावाची साधना करत असताना भगवान श्रीरामकृष्णांनी 6 वर्ष स्त्री वेशात होते, स्त्रियांसारखं सगळं ते वेश धारण करायचे. हे मी फक्त धावता आढावा घेतोय, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की या सगळ्या गोष्टी जरुरी काय. त्याच्यानंतर आचार्य तोतापुरी सुद्धा या शेवटच्या टप्प्यातच आले होते 1863 पासून ते 1867 पर्यंत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाच्या खाली त्यांनी ही निर्विकल्प समाधी प्राप्त केली होती. आणि शेवटी गोविंद रे नावाचे एक मुस्लिम साधकांकडून त्यांनी मुस्लिम पद्धतीने मंत्र प्राप्त करून आणि त्यांनी त्याला सुद्धा सिद्ध केलं होतं. आणि हे 12 वर्षाची साधना संपल्यानंतर मग त्यांनी जी काही तीर्थयात्रा केल्या होत्या तिथे जाऊन सुद्धा त्यांनी काही साधना थोड्याफार केल्या, याचा आपल्याला म्हणजे तपशील वाचायला नक्कीच मिळत असतं. आणि विशेष करून या 12 वर्षामध्ये वैष्णव शास्त्रातील ज्याला म्हणतो की सख्य भाव, कर्ता भजा भाव, नवरसिक भाव, हे सगळे वैष्णव संप्रदायाशी त्यांचा फार प्रगाढ परिचय झाला होता आणि विशेष करून वैष्णव संप्रदायाशी त्यांची जवळीक होती. हे या तथ्यातून आपल्याला लक्षात येतं की वैष्णव चरण नावाचे एक फार मोठे साधक त्यावेळेसले नावाजलेले कलकत्त्याचे ते वरच्यावर ठाकुरांच्या भेटीला यायचे आणि त्यांच्याकडून काही काही मार्गदर्शन प्राप्त करायचे. हे त्यांचा पूर्ण 12 वर्षाचा आढावा मी तुम्हाला एकदम बिलकुल धावता सांगितला, पण त्याच्या मागचं काहीतरी फार महत्वाचं काहीतरी कारण आहे आणि ते पुढे येणार आहे. प्रथम 4 वर्षामध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी जे काही साधना केली म्हणजेच व्याकुळता, कोणतंही बाह्य अवलंबन नव्हतं, गुरु नव्हता, फक्त त्यांनी मंत्र घेतला होता कोणाकडून? केनाराम भट्टाचार्याकडनं. पण शास्त्र अध्ययन करून काही साधना केली असं काहीच मिळत नाही. आणि या व्याकुळता आणि या प्रेमामुळे त्यांच्या शरीर, मन आणि बोधामध्ये परिवर्तन येत गेला. पहा हे सगळे थोडे टेक्निकल पॉइंट्स आहेत पण लक्ष द्या, कारण की आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण साधक आहोत, तर जशी जशी आपली साधना वाढते तसे तसे आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये आणि आपल्या बोधामध्ये हे परिवर्तन येत जातो. आणि तो हे सगळे परिवर्तन इतके सूक्ष्म असतात कदाचित त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही पण ते बदल येतातच. एक छोटंसं उदाहरण घेऊया की शरीरात काय बदल येतो. आता भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये हे सगळे बदल तर बिलकुल एक काही महिन्यातच आले होते, आपल्या जीवनात ते बदल इतके लवकर येणार नाही आपल्या शरीरात, आपल्या मनात आणि आपल्या बोधात, पण तो बदल येत असतो. आपल्या शरीरात काय बदल येतो तर आपल्या सवयी बदलतात. आपण दीक्षा घेतो, जपाला बसतो आणि जेव्हा दीर्घ काळ जप करण्याकरता आपण प्रस्तुत होतो किंवा जप करतो तर बरोबर संध्याकाळ झाली की आपल्याला असं वाटतं की जप करावा किंवा आरतीत जावं.
हे काय झालं, हे शरीरात बदल झाला. अनेक लोक काही उपास ज्याला म्हणतो की काही ज्याला म्हणतो साधारणपणे आपल्या शरीराला आपल्या इंद्रियांना कह्यात ठेवण्याकरता उपवास वगैरे करतात, तप ज्याला म्हणतो. दीर्घ काळ तो तप केल्याने आपल्या शरीराला तशी सवय लागते. एकदा शरीराला तशी सवय लागली तर ऑटोमॅटिक आपल्या मनाला तशा त्या प्रकारच्या तपाची सवय लागते. मनाला तशी सवय लागते की मन बरोबर इंद्रियांना कह्यात आणतो. पहा हे सूक्ष्म आहे, पण जरा लक्ष द्या याच्याकडे आणि किती महत्वाचं आहे. म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात की जसे जसे माझे दिवस लोटत आहेत जीवनामध्ये, तर भारतीय प्रत्येक परंपरा करता माझ्या जीवनात इतका सन्मान वाढत चालला आहे की बस रे बस. म्हणजे आपल्या भारतीय समाजामध्ये हे सगळे नवरात्रीचे उपास करणे, चतुर्थीचे उपास करणे, एकादशीचे उपास करणे किंवा विभिन्न प्रकारचे जे काही तप असतात त्याला किती महत्व आहे. शरीराच्या तपाच्या माध्यमातून शरीराला सवय लावणे, आधी ग्रास वस्तूला सवय लावणे, त्यातून मनाला सवय लावणे. मन एकदा कह्यात आलं की ते मन इंद्रियांना कह्यात ठेवत असतं, आणि एकदा ते मन कह्यात आलं, इंद्रिय कह्यात आलं की आपलं बोधामध्ये परिवर्तन होतो. मग आपल्या बोधामध्ये परिवर्तन होतो आणि मग समजा कल्पना करूया की 20 वर्षाचे असताना एखाद्या मुलाची दीक्षा झाली आणि तेव्हा त्याला खूप आवड आहे सिनेमाला जाण्याची. मग त्याने खूप आपल्या जीवनात तपाचं आचरण केलं, जप ध्यान केला, मठात येऊ लागला. आणि तोच मुलगा जेव्हा 50 वर्षाचा होतो आणि त्याला विचारलं की काय चालतो का सिनेमाला, तर तो कदाचित बिलकुल निरुत्साहित होईल या बाबतीने. म्हणजेच काय, त्याच्या बोधामध्ये परिवर्तन आलेलं आहे. तो म्हणतो की नाही नाही ते झालं, सगळा तो काळ माझा निघून गेला. आपण असलं काहीतरी उत्तर देतो. याचाच अर्थ काय की पहा, शरीर मन आणि बोध या तिन्हीमध्ये परिवर्तन तो घडतोच, आपल्यामध्ये खूप हळूवारपणे, पण भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये तीव्र गतीने तो झाला असो. तर हे एक थोडंसं मानसशास्त्रीय जसं एक आपण विवेचन केलं, तर भगवान श्रीरामकृष्णांनी प्रेम आणि व्याकुळतेच्या बळावरतीच आपल्या शरीरामध्ये परिवर्तन आणलं, आपल्या मनात परिवर्तन आणलं आणि आपल्या बोधात परिवर्तन आणलं. आता एक फार महत्वाचा प्रश्न आपल्या सर्व आपल्या म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांच्या मनात तो निर्माण झाला होता आणि अतिशय महत्वाचा आहे तो, की जे काही दर्शन मला म्हणजे ठाकुरांना लाभले, अलौकिक प्रत्यय जे काही लाभले, आध्यात्मिक अनुभव जे लाभले, ते सत्य आहे का? पहा हे फार फार महत्वाचा प्रश्न आहे बरं. दर्शन लाभले ते सत्य आहे का? आणि जर ते सत्य आहेत आणि ते या आध्यात्मिक जीवनाचं शेवटचा टप्पा आहे का, म्हणजे लास्ट एक्सपिरियन्स आहे का? पहा दोन प्रश्नांनी भगवान श्रीरामकृष्णांना पछाडलं होतं दर्शन झाल्यानंतर सुद्धा. आज भरपूर किस काढणार आहेत कारण की याला घेऊन खूप चर्चा करण्यासारखं आहे. दर्शन लाभलेलं आहे, 2 दिवस अचेत होते, अज्ञान त्या अवस्थेत होते आणि त्यानंतर ते पूजा करू शकत नाही आणि खूपच विचित्र परिस्थिती मनाची झालेली आहे. आणि अशामध्ये की जे काही दर्शन मला लाभलं ते सत्य आहे का आणि आध्यात्मिक जीवनाचं ती चरम सीमा आहे का, चरम टप्पा आहे का, हे त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आणि याचं उत्तर कोण देणार? भगवान श्रीरामकृष्णांनी काही ठरवून साधना केली नव्हती. भगवान श्रीरामकृष्णांनी ठरवून काही साधना केली नव्हती. त्यांच्या जीवनात गुरु हे नंतर आलेत. शास्त्रांच्या माध्यमातून साधना करून घेणारी भैरवी ब्राह्मणी ही नंतर आली होती. पण इथे दर्शन तर लाभून गेलेलं आहे. हे प्रश्न निर्माण होणं किती स्वाभाविक आहे. आणि इथे कौतुक वाटतं ऋषी परवर शारदानंदीजी महाराजांचं की किती परफेक्टली त्यांनी हे टिपलेलं आहे की मला झालेले हे दर्शन सत्य आहे का आणि हे आध्यात्मिक जीवनाचे हे चरम म्हणजे चरम एक्सपिरियन्स आहे का, हा प्रश्न त्यांच्या मनात येतो. आणि याच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार कुठे पण?
भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये त्यांना आध्यात्मिक दर्शन लाभल्यानंतर त्यांच्या जीवनात साधना सुरू झाली, म्हणजे ज्याला म्हणतो की शास्त्रोक्तानुसार, हे आपण वाचतोच आणि मागच्या वेळेस याची चर्चा सुद्धा केली, आणि त्याचाच आज पुढचा एपिसोड आपण घेणार आहोत आणि तो अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. कारण की ठाकूरांनी पहिल्या चार वर्षामध्ये फक्त ईश्वरीय प्रेम आणि व्याकृता याच्या आधारेच त्यांनी सगळे आध्यात्मिक अनुभव प्राप्त करून घेतले होते, पण हे सत्य आहे का हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि त्याचेच उत्तर आता पुढे आपण शास्त्र काय म्हणतात या संदर्भात ते थोडस बघूया. साधारणपणे काय असतं बंधू भगिनींनो, की जेव्हा ईश्वरीय दर्शन लाभतं, अलौकिक प्रत्यय लाभतं, आध्यात्मिक अनुभव आपल्याला आपल्याला लाभतात, तेव्हा ते सेल्फ व्हॅलिडेट असतात, स्वतः सिद्ध असतात. स्वतः सिद्ध म्हणजे की त्याची प्रामाणिकता सिद्ध करण्याची आवश्यकता नसते, इतके ते तीव्र असतात. उदाहरणार्थ मी म्हटलं मी सायंटिस्ट आहे, तुम्ही म्हणाल काय पावती आहे, काय प्रूफ आहे, मी म्हणेल की अहो माझ्याकडे युनिव्हर्सिटीची पीएचडीची डिग्री आहे, युनिव्हर्सिटीने मला शिक्का दिलेला आहे की अमुक अमुक व्यक्ती ही अमुक अमुक विषयामध्ये यांनी पीएचडी पर्यंत अभ्यास केलेला आहे, म्हणजे कोणीतरी मला पावती देत आहे, मी सायंटिस्टने त्याला काहीतरी एक प्रमाण कोणीतरी देत आहे. कारण हे जे आध्यात्मिक अनुभव असतात याला कोण प्रमाणित करणार, साधारणपणे हे स्वतः प्रमाणित असतात, सेल्फ व्हॅलिडेट असतात. तरी सुद्धा मायाचा असा खेळ असतो बंधू भगिनींनो, की पहा भगवान श्रीरामकृष्ण सारख्या अवतार वरिष्ठांना दर्शन झाल्यानंतर सुद्धा शंका होतीये की माझं हे दर्शन सत्य आहे का, अँड दिस इज माया. आणि ही गोष्ट सिद्ध करण्याकरता मी तुम्हाला ठाकूरांच्या जीवनातलं एक उदाहरण सांगू इच्छितो, की जेव्हा स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्रनाथ ठाकूरांच्या भेटीला जायचे, ठाकूर जेव्हा त्यांना सांगायचे की आईशी असं बोलणं झालं, आई अशी म्हणाली, तर ते इतके नाराज व्हायचे की म्हणे तुमचे हे सगळे जे आहेत ना हे मानसिक खेळ असून नुसते, मेंटल हॅल्युसिनेशन शब्द वापरला आहे, हे सगळे तुमचे मानसिक खेळ आहे, आई अशी काय कोणाशी बोलते का. आणि ठाकूर त्यावेळी सुद्धा इतके हताश होऊन जायचे, निराश होऊन जायचे की अरे नरेंद्र त्या अखंडाच्या घरातला मुलगा, नररूपी नारायण म्हणून त्याला ओळखलंय, तो कधी खोटं बोलणार नाही, आणि तो जर म्हणतोय की माझे हे सगळे दिवा स्वप्न आहेत तर माझे सगळे दर्शन मिथ्या, म्हणजे आई मिथ्या. हे दर्शन झाल्यानंतरची गोष्ट बंधू भगिनींनो, इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा ते डाऊट्स मध्ये मध्ये येत असतात. आणि मग ठाकूर जातात रडत रडत भावतारणीकडे की आई नरेंद्र तर म्हणतोय की तुझं अस्तित्व नाहीये, म्हणजे तू मी एक साधा भोळा माणूस म्हणून तुम्हाला चकवलं का, तुझं अस्तित्व नाहीये. लहान मुलासारखे रडत रडत गेले होते, तेव्हा जगन्माता त्यांना धीर देते, अरे तो तसा बोलतोय तो मला नंतर मानेल, सध्या तू त्याच्या शब्दांमध्ये विश्वास ठेवू नकोस. मग कुठे ठाकूरांना धीर यायचा, म्हणण्याचा अर्थ काय की ठाकूरांना सुरुवातीलाच हा जो डाऊट आला होता की माझे हे सगळे दर्शन सत्य आहे की नाही, त्याला प्रमाणित कोण करणार, आणि हे प्रमाणित करण्याकरता हे जे डाऊट्स येत असतात त्याच्याकरता शास्त्राचं आपण सहाय्य घेऊया. आपण म्हणजे ऋषी प्रवरांनी घेतलंय म्हणून आपण घेऊया. शास्त्र सांगतात की जेव्हा एखाद्या साधकाला असे दिव्य दर्शन प्राप्त होतात तर ते इतर साधकांच्या जीवनात अनुभवात आलेले दिव्य दर्शनाशी जुळत आहे का याची तपासणी करावी लागते, किंवा त्याच कुठेतरी उल्लेख शास्त्रामध्ये आहे का, शास्त्रामध्ये उल्लेखलेले जे काही दर्शन आहे त्याच्याशी जर ठाकूरांना प्राप्त झालेले अनुभव पहिल्या चार वर्षामध्ये जे फक्त अनुकूल व्याकुळतेच्या आधारे प्राप्त झालेले आहेत ते जर जुळून गेले, याचा अर्थ काय, ठाकूरांना प्राप्त झालेले दर्शन हे सत्य आहे.
आणि शास्त्र सांगतं की जेव्हा हे तीन गोष्टी मिळतात तेव्हाच शांती लाभते. जेव्हा तीन गोष्टी जुळतात, कोणत्या कोणत्या तीन गोष्टी? ठाकुरांचे अनुभव, एखाद्या साधकाला आलेले तसेच अनुभव, आणि शास्त्रामध्ये जर तसेच वर्णना केली असेल तरच त्या साधकाला शांती मिळते, नाहीतर तो अशांत असतो इतके दर्शन झाल्यानंतर सुद्धा. आणि ठाकुरांचं तसंच झालं होतं, आणि म्हणूनच ठाकुरांनी त्यांचे दर्शन प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनात पुन्हा साधना आपल्याला इतकी तीव्र बघायला का मिळतीये. मी आधी सांगितलं, आज आपण खूप किस करणार आहोत. मागच्या सातव्या अध्यायामध्ये तुम्ही मला प्रश्न करू शकता आणि केलाच पाहिजे. मागच्या अध्यायामध्ये आपण साधना आणि दिव्योन्माद याची चर्चा करत असताना ठाकुरांच्या साधनेचं कारण वेगळं सांगितलं होतं, आलं लक्षात? सातव्या अध्यायामध्ये भगवान श्रीरामकृष्णांना दर्शन प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर ते दर्शन त्यांना सतत प्राप्त हो याच्याकरता त्यांच्या मनामध्ये खूप हुरहुर लागली होती. म्हणजे एकदा दर्शन झालं आणि दर्शनच लाभत नाहीये, आता हे दर्शन पुन्हा त्यांना सतत लाभत राहावं याच्याकरता त्यांनी ती साधना सुरू ठेवली, याची चर्चा मागच्या वेळेस आपण केलेली आहे मागच्या अध्यायामध्ये. पण आता पुढचा जो अध्याय आठवा, चार वर्षामधल्या उरलेल्या गोष्टी, मी मुद्दाम प्रत्येक गोष्टी का असं विशेषपणे सांगतोय की चार वर्षातल्या उरलेल्या गोष्टी, तर हे त्यांना सांगायचं होतं की त्यांच्या म्हणजे ईश्वर दर्शन झाल्यानंतर सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये त्यांनी साधना का चालू ठेवली. सातव्या अध्यायामध्ये एकच कारण सांगितलं होतं की त्यांना ते सतत दर्शन लाभावे भवतारिणीचे, त्याच्याकरता त्यांनी साधना केली होती. आणि आता या अध्यायामध्ये ते अजून पुढे जाऊन सांगतात, ते अजून दोन कारणं सांगणार आहेत. त्यातलं पहिलं कारण काय? पहिलं कारण हे की हे साधकांना जे किंवा ठाकुरांना जे अलौकिक प्रत्यय किंवा आध्यात्मिक दर्शन त्यांना जे लाभले, तर ते सत्य आहे की नाही आणि ते चरम एक्सपिरियन्स आहे की नाही, चरम अनुभव आहे की नाही हे जाणून घेण्याकरता मग त्यांनी त्याची पडताळणी सुरू केली. आणि म्हणूनच त्यांच्या त्या 12 वर्षाच्या काळामध्ये भैरवी ब्राह्मणी येते, 64 पुस्तकाच्या शास्त्रांच्या माध्यमातून त्यांच्याकडून साधना करून घेते. म्हणजे काय करून घेते? शास्त्र अनुयायी साधना करून घेते. आणि ते प्रत्येक एक्सपिरियन्स जे ठाकुरांना येतात त्यांच्या ते पहिल्या 4 वर्षाच्या अनुभवातून ते बिलकुल जुळतात. म्हणजे ठाकुरांची साधना ही शास्त्र अनुयायी होती. लक्षात येत आहे किती खोलवर विचार ऋषी प्रवरांनी केलेला आहे आणि किती सुंदर ते पद्धतीने मांडलेलं आहे. की ठाकुरांनी जी दर्शन प्राप्त झाले त्याच्यानंतर त्यांनी साधना जी सुरू केली ती अशी काही ठरवून सुरू केलेली नाही. मागच्या वेळेस आपण अजून एक चर्चा केली होती, स्वामी विवेकानंद म्हणतात की शास्त्रांची सत्यता प्रमाणित करण्याकरता ठाकुरांनी साधना केली. आता दर्शन झाल्यानंतर ठाकुरांनी असं ठरवलं नाही की मला आता शास्त्राची सत्यता प्रमाणित करायची आहे तर मी आता शास्त्र अनुयायी आता मी साधना करणार, असं ठाकुरांनी ठरवलं होतं का? नाही, बिलकुल तसं काही ठरवलेलं नव्हतं. का? कारण की ते भवतारिणीच्या हातातली भावली होते, यंत्र होते. पण त्यांना अशांती लाभत होती. फक्त या दोन प्रश्नाचे त्यांना उत्तर मिळत नव्हते की हे मला सगळे जे दर्शन प्राप्त झालेले आहेत आणि अजून काही नरेंद्रनाथ वगैरे आलेले नाहीयेत, त्यांना बराच उशीर आहे, पण मला हे दर्शन प्राप्त झालेले हे सत्य आहेत की नाही आणि हे चरम अनुभव आहेत की नाही. आणि त्याच्याकरताच मग पुढच्या 4 वर्षामध्ये जेव्हा भैरवी ब्राह्मणी येते, 64 तंत्र म्हणजे शाक्त पद्धतीने साधना त्यांच्याकडनं करून घेते 4 वर्षामध्ये, आणि प्रत्येक अनुभव त्यांना जो आता पहा, म्हणजे आधीच त्यांनी आपल्याला एक अनुभव घ्यायलाच आपल्याला बिलकुल ज्याला म्हणतो घाम फुटतो, आपल्याला किती जन्म काढणार काढणार माहीत नाही आपल्याला. पण भगवान श्रीरामकृष्णांनी पहिल्या 4 वर्षामध्ये अनेक अनुभव घेतले, पुढच्या 4 वर्षामध्ये ते सर्व अनुभव पुन्हा घेत आहेत शास्त्र अनुयायी.
गुरुच्या सानिध्याखाली आणि आपले पहिल्या चार वर्षाच्या अनुभवांना सत्यता स्वतःच देत आहेत आणि त्यातून त्यांना शांती मिळत आहेत की नाही शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आणि तसेच अनुभवाला प्राप्त होत आहे म्हणून माझे ते अनुभव सत्य आहेत. पण तसं काही ते ठरवून केलेले नाही आहे, फक्त त्यांना अशांती आहे. आणि शास्त्र स्वतः सांगतं की साधकाला जरी ईश्वर दर्शन झालं पण ते अनुभव सत्य आहे की नाही याची पडताळणी त्याला करावीच लागते. आणि विशेष करून ठाकूरांच्या जीवनामध्ये हे फार अवश्यंभावी होतं, त्याचं सुद्धा कारण आपण पुढे बघणार आहोत. आणि त्याच्या पुढे मग काय होतं की पहा की आपण आताच चर्चा केली बंधू भगिनींनो की प्रत्येक ईश्वरीय अनुभव हा एक स्वतः सिद्ध असतो आणि याचं प्रमाण सुद्धा आपले उपनिषद देतात. मी फक्त एकच दाखला देऊ इच्छितो, भिद्यते हृदय ग्रंथी चिद्यन्ते सर्व संशयाः क्षयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. कठोपनिषद मध्ये सुद्धा हा मंत्र आहे आणि हा मंत्र मुंडक उपनिषद मध्ये सुद्धा आहे. काय याचा अर्थ? तस्मिन् दृष्टे परावरे, जेव्हा साधकाचं मन हे कार्यकारण भावाच्या पलीकडे निघून जातं तेव्हा नेमकं काय घडतं? तेव्हा घडतं की आपल्या हृदयामध्ये जितक्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स असतात, हृदयामध्ये म्हणजे मेंदूमध्ये, काम क्रोध लोभ मोह मत्सर द्वेष ईर्ष्या काय 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 सगळं ते सगळं निघून जातं. समज म्हणतात मॅन बिकम स्ट्रेटन्ड, मनुष्य एकदम बिलकुल सरळ साधा होऊन जातो. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया, सगळ्या प्रकारचे संशयाचा नाश होतो, पूर्णपणे नाश होतो. आणि क्षयंते चास्य कर्माणि, त्याचे कर्म सगळे पूर्णपणे नष्ट होऊन जातात. ठाकूरच्या जीवनात आपण बघतो की आपल्या आईचं श्राद्ध करू शकले नव्हते ते, म्हणजेच काय क्षयंते चास्य कर्माणि, त्याचे सगळे कर्म नष्ट होऊन जातात. आणि केव्हा होतात? की तस्मिन दृष्टे परावरे, जेव्हा त्याला ते ब्रह्मज्ञान प्राप्त होत असतं. तर जर इथे म्हटलेलं आहे की त्याचे सगळे संशय नष्ट होऊन जातात, तरी सुद्धा ठाकूरांना हा डाऊट का आला? हाच मायाचा खेळ. शेवटपर्यंत हे ते टॉस करत असते, टॉस करत असते, सत्य आहे का सत्य आहे का. आणि म्हणूनच ठाकूरांच्या जीवनामध्ये इतकी तीव्र साधना त्यांना ईश्वर दर्शन प्राप्त झाल्यानंतर सुद्धा करावी लागली. आणि म्हणून हे सगळं मांडण्याकरता ऋषीप्रवरांनी पहा किती सुंदर त्यांचे 4-12 वर्षाला 3 खंडात विभागणी केल्या. पहिले 4 खंड फक्त प्रेम आणि व्याकुळता याच्या आधारेच त्यांनी सगळे अनुभव प्राप्त केले. आणि जेव्हा मनात हा प्रश्न निर्माण झाला की अरे माझे हे सगळे अनुभव सत्य आहेत की नाही, हे चरम अनुभव आहेत की नाही, त्याचं उत्तर लागलीस पुढच्या 4 वर्षामध्ये जेव्हा भैरवी ब्राह्मणी त्यांच्याकडनं तंत्र साधना करून घेते 64 पुस्तकांच्या माध्यमातून, प्रत्येक अनुभव हा जेव्हा त्यांचा शास्त्राशी जुळतो, प्रत्येक अनुभव भैरवी ब्राह्मणीच्या अनुभवाशी जुळतो, म्हणजेच काय की त्याला गुरूंच्या अनुभवाची सुद्धा पुष्टी मिळते आणि शास्त्रांची पुष्टी सुद्धा मिळते. शास्त्रांची पुष्टी सुद्धा मिळते आणि तिथे मग ठाकूरांना तो कॉन्फिडन्स येतो की नाही माझे हे सगळे अनुभव एकदम सत्य आहेत, एकदम सत्य आहेत. म्हणूनच म्हणतात की शास्त्र जे म्हणतात की ह्या 3 गोष्टींशी जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत साधकाला शांती मिळत नाही. कोणती 3 गोष्ट? त्याची पुनरावृत्ती करूया की जो साधक आहे त्याला आलेला अनुभव, म्हणजेच ठाकूरांना आलेले अनुभव काय, तसेच अनुभव इतर आधीच्या साधकांना आलेले आहेत, त्यांच्याशी मिळता जुळतात आहेत का? हो, मिळता जुळतात आहेत. काय तसेच अनुभव शास्त्रांमध्ये वर्णिलेले आहे का कुठे? हो, वर्णिलेले आहेत. एक बघितला होता आपण मागच्या वर्गामध्ये, जेव्हा हे अनुभव टॅली होतात, जुळून जातात, तेव्हाच त्या साधकाला ती शांती लाभत असते. तर ठाकूरांच्या जीवनामध्ये हा पहा 7व्या अध्यायामध्ये ठाकूरांच्या साधनेचं कारण, याची थोडी पुनरावृत्ती करतोय, ठाकूरांच्या साधनेचं कारण 7व्या अध्यायामध्ये सांगितलं होतं की ठाकूरांना सतत दर्शन लाभावं ही त्यांची तीव्र इच्छा होती, म्हणून
दर्शनानंतर सुद्धा अनुभवानंतर सुद्धा त्यांनी साधना चालू ठेवली. आणि आठव्या अध्यायामध्ये आपल्याला हे सांगतात की साधकाला जोपर्यंत या तीन गोष्टी जुळत नाही, साधकाचे अनुभव अनुभव आणि पूर्वीचे साधकाचे अनुभव आणि शास्त्रवाक्य किंवा शास्त्राचे अनुभव हे जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत शास्त्राला ज्याला तोपर्यंत त्या साधकाला शांती मिळत नाही. आणि म्हणून साधक ठाकूरांच्या जीवनामध्ये दर्शन झाल्यानंतर सुद्धा त्यांना त्या साधनेची आवश्यकता किंवा ती आवश्यकता घडून आली होती असं ऋषीप्रवर म्हणतात. आणि ती कोणी घडवून आणली तर ती स्वयं जगन्मातेने घडवून आणली होती. अशाचा असाच एक अनुभव बंधू भगिनींनो आपल्याला वाचायला मिळतो शुकदेवाच्या जीवनामध्ये. शुकदेव बंधू भगिनींनो हे अत्यंत एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. एक 5 मिनिटं त्यांची थोडी चर्चा करूया, कारण की भारतीय आध्यात्मिक इतिहासामध्ये खरंच शुकदेवांसारखा वैराग्यवान महापुरुष फारच विरळा. यांच्या जन्माची आख्यायिका अशी आहे की त्यांचे वडील महर्षी व्यास त्यांनी ईश्वराला प्रार्थना केली की मला एक असा पुत्र पाहिजे की ज्याच्याशी मी नेहमी ईश्वरीय चर्चा करू शकेन, तो इतका पवित्र आणि वैराग्यवान पाहिजे. ईश्वराने तथास्तु म्हटलं. आईच्या पोटात हा शुक आला आणि आईच्या पोटात आला आणि 9 महिन्यानंतर काही जन्म घ्यायस तयार नाही. आणि किती वर्ष तिथे आईच्या पोटात होता तर म्हणे 12 वर्ष. आणि त्याला जेव्हा सांगण्यात येत असं की तू अरे जन्म घे तर तो म्हणायचा मी बाहेरून करणार काय. इतकं तीव्र वैराग्य की आईच्या पोटात लक्षात येत आहे की सगळं ब्रह्म हे सगळं जग मिथ्या आहे, मी येऊन करणार काय. आणि चला 12 वर्षानंतर जेव्हा जन्म घेतो तर आता हे सगळी आख्यायिका आहे की जन्म घेतल्यानंतर तो सरळ चालू लागतो जंगलाकडे. तर ते महर्षी व्यास धावतात की अरे शुक थांब, ऐकायलाच तयार नाही. तर तेव्हा ईश्वरी वाणी होते आणि म्हणते की अरे त्याला काहीतरी ईश्वरी नाव ऐकव तर तो थांबेल, तर तो थांबणार नाही, ईश्वराशिवाय तो काहीही ऐकणार नाही. आणि जेव्हा ते काहीतरी श्रीकृष्ण हरी श्रीकृष्ण हरी असे म्हणतात वडील तेव्हा तो थांबतो. आणि जेव्हा ते महर्षी व्यास म्हणतात की घरी चल, कोणतं घर, कोणाचं घर, मग महर्षींच्या लक्षात येतं, ते म्हणतात की अरे तू घरी चल, मी तुला ईश्वराचं नाव ऐकवीन. मग ते घरी येतात. तर असे हे शुकदेव यांना सुद्धा हाच प्रश्न पडतो जो ठाकूरांना पडला होता की जे अनुभव जे दर्शन मला लाभले आहेत ते सत्य आहेत का आणि ते चरम अनुभव आहेत का. म्हणजे ठाकूरांच्या जीवनात जे काही घडलं हे आधी सुद्धा घडलेलं आहे, मला फक्त हे तुमच्यापुढे मांडायचं आहे. आणि हीच गोष्ट ऋषी प्रवरांनी शारदानंदजी महाराजांनी इथे मांडलेली आहे. त्यांचंच उदाहरण घेऊन त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा हे सगळे म्हणजे जन्मापासून त्यांना हे सगळे अनुभव प्राप्त होत होते, तरी सुद्धा त्यांना ही शंका निर्माण झाली की अरे माझे हे सगळे अनुभव सत्य आहे का, हे चरम अनुभव आहेत का. आणि त्यांनी हा प्रश्न आपल्या वडिलांना विचारला की तुम्ही जे काही मला ज्ञान दिलंय ते सगळं सत्य आहे का आणि ते चरम अनुभव आहेत का. आता महर्षी व्यास सुद्धा, आता महर्षी व्यास म्हणजे महर्षी व्यासच ब्रह्मर्षीच, त्यांना हे लक्षात आलं की ही शंका याच्या मनात का उत्पन्न झाली. आणि ते मनात मनात विचार करू लागले की कदाचित शुकदेवाच्या मनामध्ये ही शंका निर्माण झालेली आहे की कदाचित पुत्र मोहामुळे मी याला पूर्ण ज्ञान दिलेले नाहीये. आणि जर मी याला पूर्ण ज्ञान दिलं तर हा घर सोडून जंगलात निघून जाईल आहे. म्हणून याच्या मनात ही शंका निर्माण झालेली आहे की मी याला पूर्ण ज्ञान दिलेलं नाहीये. म्हणून जर या शंकेचं निरासरण मी केलं तर याला पटणार नाही. आणि म्हणून ते काय करतात, या शंकेचं निरासरण करण्याकरता ते पाठवतात आपल्या मुलाला म्हणजे शुकदेवला एक दुसऱ्या ब्रह्मर्षीकडे, जनकदेवांकडे. काय वंडरफुल स्टोरी बघा. आणि मजेची गोष्ट काय आहे की पहा, हे जनक आणि हे महर्षी व्यास हे दोघे ब्रह्मर्षी, ब्रह्मतेजने बिलकुल तळपणारे महापुरुष,
पण दोघांचे स्वभाव बघा कसे विपरीत आहे. एक आहे कुठे जंगलामध्ये राहतात, शास्त्र अध्ययन करतात, जप ध्यान करतात, कंदमुलावरती जगतात, आणि एक ब्रह्मर्षी आहे तो राज्य आपल्या हातात चालवून राहिले. वंडरफुल. हे पहा, हे महान हे सगळे ब्रह्मर्षी याच भारतामध्ये झालेत, एकाच वेळेस झालेले आहेत, आणि दोघांची पहा टोकाची भूमिका आहे. पण दोघे ब्रह्मर्षी आहेत हे लक्षात ठेवा, दोघे ब्रह्मर्षी आहेत, कोणी कोणीपेक्षा कमी नाही आहे, पण दोघांच्या स्वभावाची ठेवण वेगळी आहे. दोघांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे आणि दोघेही आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात तरबेज आहेत. एक महर्षी व्यास कुठे जंगलात राहतात, दिवसभर शास्त्र अध्ययन, जप ध्यान, ईश्वरीय चिंतन आणि याच्यामध्येच गढलेले आहेत आणि जगतात कशावरती, तर कंदमुळांवरती जगतात. आणि एक ब्रह्मर्षी आहेत राजा जनक, संपूर्ण राज्याचा कार्यभार चालवतात आणि चालवत असताना त्यांना म्हणायचे विदेही जनक, त्यांना आपल्या शरीराचं बोध नसायचं. पहा, राज्य चालवून राहिलेत पण शरीराचं बोध नाही आहे. पण आहे ब्रह्मर्षी आणि स्वयं महर्षी व्यासांनी आपल्या मुलाची शंका निरसन करण्याकरता ते पाठवत आहेत आपल्या मुलाला कुठे, तर त्या जनक राजांकडे, विदेही जनक. त्यांची अजून काही स्टोरी आहेत, संदर्भ लागेल तेव्हा सांगेन, पण आता ही महत्वाची एक हा प्रश्न आपण इथे सोडू. जसेच हे शुकदेव वैराग्यानी पूर्ण भिजलेले, पूर्ण यांनाही सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे पण अजून शंका आहे काही, म्हणून ते जनकाकडे येतात राजदरबारामध्ये. तर आल्याबरोबर आता त्यांना कळतं जनक ऋषींना की महर्षी व्यासांनी पाठवलेलं आहे आणि याच्या मनात काही शंका आहे, तर त्याची त्याला कितपत ज्ञान प्राप्त झालं हे तपासण्याकरता पहा काय ठोकता असायचे. तर ते येतात आणि त्यांना पूर्णपणे उपेक्षापूर्ण स्वागत. आता शुकदेवांचं खूप नाव झालेलं असतं आणि त्यातून महर्षी व्यासांचे पुत्र, पण त्यांना अतिशय याला म्हणतो की टाकाऊ वागणूक. अच्छा तुम्ही आलात का, मग थांबा तिथे. चार पाच सहा दिवस त्यांच्याकडे कोणी बघतच नाही आहे. ज्या शुकदेवांना इतका सन्मान होता त्या शुकदेवांना जनकच्या दरबारामध्ये काही मान नाही आणि बिलकुल टाकाऊ, आणि ज्याला म्हणतो की एकदम असं बिलकुल उपेक्षापूर्ण एकदम त्यांच्याशी वागणूक, काही त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. दोन वेळेस कसं जेवण दिलं आम्ही त्यांना भेटायला आलोय, अहो काय ते इतके जनकांना भेटणे इतकं सोपं आहे का की तुम्ही आला आणि तुम्हाला भेटतील ते, असं करून काही दिवस तसेच घालवतात. आणि त्याच्यानंतर अचानक चार पाच दिवस पाच सहा दिवस झाले की अचानक कोणीतरी एक तिथे येतो, अरे 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 शुकदेव महाराज आपण आलात, अरे आपण इथे पडलेलो आहात, क्षमा करा, आपल्याकडे कोणी बघणारं कोणीच नव्हतं, पण मी तो आपल्याला ओळखतो. आणि एकदम बिलकुल विपरीत वागणूक, एक मोठा सुंदर महाल, सगळ्या प्रकारच्या सुखसोयी, सगळ्या त्यांना पूर्ण सन्मान, मान सन्मान, असं करून पुन्हा त्यांना पाच सहा दिवस त्याच्याच घालवतात. हे सगळे ठोकताळे होते कसले, जनक ऋषींचे, की हा मान सन्मानच्या पलीकडे गेला आहे की नाही. शुकदेव तर शुकदेव होते. आणि वैराग्याचं त्यांचं काय म्हणायचं, त्यांच्या संदर्भात सांगतात की जेव्हा शुकदेव रस्त्यावरती जायचे, साधारणपणे काय व्हायचं की जेव्हा पुरुष म्हणजे समजा स्त्रिया येत आहेत आणि समोर पुरुष येत आहे, तर स्त्रिया थोडे संकोचून जातात. पण शुकदेव यांचं वैराग्य इतकं तीव्र होतं की त्यांना बघितल्यानंतर कोणतीही स्त्री कधी पण संकोचून जायची नाही, इतकं तीव्र वैराग्य होतं. असं म्हणजे आख्यायिका आहे की त्यांचे वृद्ध वडील ते सुद्धा आले तरी स्त्रिया संकोचून जायच्या, पण हा युवा शुकदेव जर रस्त्यावरती आला तरी सुद्धा माता भगिनी कधी संकोचून जायच्या नाही. भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये सुद्धा असाच प्रसंग आलेला आहे, पण त्याचं थोडंसं रूप वेगळं आहे, विषय निघाला म्हणून सांगतो मी ते. भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा राणी रासमणींच्या घरी जायचे, सुरेंद्रनाथ मित्रांच्या घरी जायचे आणि केशवचंद्र सेनच्या घरी जायचे, आणि जेव्हा ते आतल्या खोलीत जायचे अंतपूर जिथे स्त्रिया राहत असत, त्या स्त्रियांना मुळीच संकोच व्हायचा नाही, मुळीच संकोच व्हायचा नाही. अंतर काय होता, ते फक्त प्रत्येक स्त्रीना हे वाटायचं की ही माझी सखी आहे. ठाकुरांच्या संदर्भात काय वाटायचं,
त्या स्त्रियांना की ही आमची मैत्रीण आहे, आमच्यापैकीच एक आहे. पण शुकदेवाच्या बाबतीत काय, की त्यांच्या संदर्भात त्यांचं वैराग्य इतकं तीव्र होतं, म्हणजे अर्थात दोघांचं वैराग्य तीव्र होतं, फक्त जी ठेवण वेगळी आहे म्हणून मी ते अंतर करून सांगतोय. पण अल्टिमेटली रिझल्ट एकच आहे की दोघांना बघून कोणत्याही स्त्रीला कधी पण कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा लज्जा बोध कधी व्हायचा नाही. असे ठाकूर होते आणि असे शुकदेव होते. असो, तर हे मान सन्मानच्या पलीकडे गेलेले शुकदेव, आणि जेव्हा हे सगळं जनक संतुष्ट होतात तर त्यांना बोलवणं पाठवतात की राजदरबारामध्ये या, आणि आल्यानंतर त्यांची ती औपचारिक सगळी चर्चा होते. आणि औपचारिक चर्चेनंतर माहीत असताच महर्षी व्यास महर्षी जनकांना की हा का आलेला आहे, त्यांच्याकडनं ऐकतात की काय नेमकं तुझा प्रश्न आहे. तर ते म्हणतात की माझं जे काही मला दर्शन प्राप्त वगैरे झालेलं आहे ते सत्य आहे की नाही, आणि जे काही अनुभव मला मिळालेले आहेत ते चरम अनुभव आहेत की नाही ते मला कसं कळणार. तर सगळी व्यवस्था आधीच जनकांनी केलेली असते. ते काय करतात की आधीपासूनच त्या पूर्ण त्या राजमहालामध्ये खूप तिथे मनाला प्रलोभित करणारे असे सगळ्या गोष्टी, नाच गाणे, स्त्रिया, संगीत, हे सगळं सुरू असतं. हा प्रश्न विचारणार हे मला माहीत, त्यांना माहीत होतं, आणि त्याची तपासणी करायची आहे हे जनकांना आधीपासून ठाऊक होतं, म्हणून त्यांनी सगळी व्यवस्था केलेली असते. आणि ते म्हणतात जनकाला, शुकदेवाला, की मी तुला एक वाटीमध्ये तेल भरून देतो. आणि तेल भरून देतो म्हणजे कसं, बिलकुल त्याला म्हणतो की अप टू द ब्रिम, बिलकुल काठोकाठ तुला मी दूध किंवा तेल भरून देतो, आणि तू या राजमहालाचे आतमध्ये सगळे जे सगळे प्रलोभन सुरू आहेत यात तू 7 चक्कर मारायचे, आणि 7 चक्कर मारताना फक्त माझी कंडिशन अशी आहे की थोडं पण ते तेल सांडलं नाही पाहिजे, आणि तू ते 7 परिक्रमा करून ये, आणि त्याच्यानंतर मी तुला त्याचं उत्तर देतो. आणि हे वैराग्यवान शुकदेव हातात ती तेलाची वाटी घेऊन त्या प्रलोभनाच्या मध्ये आरामात 7 चक्र घालतात. तेलाची एक ज्याला म्हणतो की ड्रॉप, एक थेंब सुद्धा सांडत नाही, आणि जनका पुढे येऊन थांबतात. आणि थांबल्याबरोबर जनक काही बोलण्याच्या आधीच सांगतात की तुझे सगळे अनुभव सत्य आहेत. असं का सांगतात, कारण की शुकदेवांचं चित्त हे पूर्णपणे स्थिर झालेलं असतं. ह्या ज्या विभिन्न परीक्षा ज्या घेतल्या जातात जनकांकडं, ते प्रत्येक परीक्षा तो उत्तीर्ण झालेला असतो, आणि प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण झालेला असतो म्हणूनच लागलीच तिथल्या तिथे पावती देतात. म्हणजे पहा, आपली चर्चा काय सुरू होती, की आपल्याला म्हणजे साधकाला जे अनुभव प्राप्त होतात ते अनुभव कोणत्या तरी एका साधकांनी त्याला अनुभव प्राप्त झालेले आहेत का, किंवा शास्त्रात कुठे वर्णिलेले आहेत का, त्यातून जर तसे आपल्याला त्या पावत्या मिळतात तर आपल्याला शांती लाभते. आणि म्हणूनच भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता, आणि हा प्रश्न निर्माण झाला होता म्हणूनच भैरवी ब्राह्मणीचं किंवा रामायती साधूचं किंवा तोतापोईंचं आणि इतर गोविंदरे यांचं आगमन झालं. आणि म्हणजे पहा, उरलेल्या 8 वर्षामध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी ज्या काही साधना केल्या, लक्षात येत आहे ना, की भगवान श्रीरामकृष्णांनी उरलेल्या 8 वर्षामध्ये ज्या काही साधना केल्या त्या सगळ्या शास्त्र अनुयायी होत्या, त्या सगळ्या गुरूंच्या सान्निध्यात होत्या, बरोबर. आणि ते सगळे अनुभव त्यांनी पहिल्या 4 वर्षाच्या अनुभवाशी त्यांनी ते जुळवून घेतले, आणि त्यातून त्यांना ती शांती लाभली. एवढंच नव्हे तर याच ठाकुरांच्या साधनेचं कारण हेच मुख्य होत, की पहा, आज जर आपल्यापैकी कोणाला अनुभव झाला तर आपण त्या अनुभवात ते योग म्हणजे ते सत्य आहे की नाही हे तपासायला कुठे जाणार, ते तपासायला आपण शास्त्रात जाणार. पण स्वामीजी जे इंटरप्रिटेशन केलं होतं, जे मागच्या वेळेस आपण ज्याची चर्चा केली होती, की ठाकूर शास्त्रांची प्रामाणिकता सत्य आहे की नाही हे म्हणजे ठरवा काढत करण्याकरता त्यांनी साधना केली, पण हे स्वामीजींचं इंटरप्रिटेशन नंतर होतं. ठाकुरांनी हे सगळं आधीच करून ठेवलेलं होतं. म्हणजे रादर ऋषी प्रभू म्हणतात की माता भवतारिणींनी त्यांच्याकडे सगळं करून घेतलं होतं. आणि आपल्याला कसं असतं ना, की
काहीतरी पुस्तकात लिहिलं असतं त्याच्यावरती आपला विश्वास जास्त असतो. आणि ठाकूरांनी पहा एकदम याच्यावरतीच बोट ठेवलेला आहे. उदाहरण देऊन सांगतात की एक मनुष्य येतो दुसऱ्या मनुष्याला सांगतो की अहो त्या अमुक अमुक ठिकाणी ना एक झाड पडलंय. आलं लक्षात? अमुक अमुक ठिकाणी एक झाड पडलंय असं म्हटल्यानंतर ती दुसरी व्यक्ती विश्वास ठेवत नाही. ती काय म्हणते की मला जरा पेपर बघू द्या त्यात आलंय का. बरोबर की नाही? म्हणजेच पहा सगळ्या गोष्टी आपल्याला पहा या साधारण गोष्टी सुद्धा टेली झाल्या किती आनंद होतो. ठाकूरांनी असं सांगितलंय त्यांच्या जीवनात असं घडतंय. आपला काही अनुभव शून्य पण होत ठोकळे या गोष्टी आपल्याला बौद्धिक स्तरावरती पटल्या म्हणजे किती आनंद होतो. तर तसंच जेव्हा ठाकूरांच्या जीवनाच्या सगळ्या गोष्टी घडत असतील आणि ठाकूरांच्या जीवनात या त्यांनी जी साधना केली तर हे म्हणजे तिन्ही गोष्टी जुळून आल्या पाहिजे. आणि त्यांना हे माहीत होतं की भविष्यामध्ये येणारे जे साधक असतील त्यांना माझ्या या सगळ्या दर्शना हे सत्य होते की नाही हे पडताळण्याकरता ते शास्त्रांकडे जातील. म्हणून ठाकूरांनी पहिल्या चार वर्षामध्ये फक्त व्याकुळता आणि प्रेम याच्या आधारावर त्यांनी सगळे अनुभव प्राप्त केले. आणि फिरून हेच सगळे अनुभव पुढच्या 8 वर्षामध्ये गुरूंच्या सान्निध्यात आणि शास्त्रांच्या अनुयायी साधना करून पुन्हा हेच सगळे अनुभव प्राप्त केले. आणि यातून हे सिद्ध होतं की ठाकूरांनी शास्त्रांची सत्यता प्रमाणित केली. आणि दुसरं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ठाकूर निरक्षर होते. ठाकूर निरक्षर होते आणि त्यांनी शास्त्र वाचले नव्हते. म्हणून शास्त्राची प्रमाण्यता त्यांनी अजून जास्त सिद्ध होते की एका निरक्षर साधकाने या सगळ्या गोष्टी जरी म्हणजे त्यांचे गुरु हे सगळे शास्त्रनिष्ठ होते भैरवी ब्राह्मणी तोतापुरी रामायती साधू पण मुख्य साधना करणारे कसे होते हे निरक्षर होते. ही म्हणजे ज्याला म्हणतो की ठाकूरांनी ही जी त्यांच्या जीवनात आजचं जे पूर्ण व्याख्यान त्याचं जर 2 वाक्यात आपल्याला गोषवारा सांगायचा असेल तर ठाकूरांच्या जीवनामध्ये त्यांना साधनाची आवश्यकता पुन्हा करायची का भासली तर त्यांनी आपले सगळे जे अनुभव सत्य आहे की नाही आणि त्यांचे अनुभव चरमसत्य आहे की नाही हे तपासण्याकरता त्यांनी गुरु त्याच्यानंतर शास्त्र याच्या अनुयायी पुन्हा साधना करून स्वतःचे सगळे अनुभव पूर्ण व्हॅलिडेट करून घेतले आणि म्हणून त्यांना ती साधनाची आवश्यकता लाभली होती. हे अतिशय महत्वाचं. आणि जरी इथे ऋषी बरोबर सांगतात की पहिल्या 4 वर्षातील उरलेल्या गोष्टी पण या किती महत्वाच्या आहेत हे एकाच आपण एकच पॅरेग्राफची चर्चा केली त्यातून आपल्याला हे लक्षात येतं. ठरलेली वेळ संपलेली आहे. पुढच्या बुधवारी याचा पुढचा पॅरेग्राफ घेऊन आणि अजून काय ऋषी प्रवर आपल्याला सांगू इच्छित आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. सर्वधर्म समन्वय त्याच्या संदर्भात आता पुढच्या वेळेस ते बोलतील. ओम शांती शांती शांती. हरी ओम तत्सत. श्री रामकृष्णार्पणमस्तू.